राज्यातल्या कोणत्याही वज्रमूठ सभेला शरद पवार जाणार नाहीत, एबीपी माणसाला सूत्रांची माहिती। उद्धव ठाकरेंसोबत तिन्ही पक्षाचे दोन दोन नेते प्रत्येक ठिकाणी संबोधित करणार। माझ्या वक्तव्याचा वेगळा अर्थ काढू नका, पवारांचं एबीपी माझाकडे स्पष्टीकरण। जागा वाटप निश्चित नाही म्हणून तशी भूमिका मांडली। 2024 मध्ये एकत्र लढू याची शाश्वती नसल्याचं पवारांनी वक्तव्य केलं होतं। लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपापर्यंत आघाडी ही प्रक्रिया थोडा वेळ लागणार, पण आघाडी व्हावी ही इच्छा, काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांची प्रतिक्रिया। तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी महाराष्ट्रातील निवडणुकांचं रणशिंग फुंकलं। छत्रपती संभाजीनगरमधल्या सभेमध्ये अनेक नेत्यांचा बीआरएसमध्ये प्रवेश, सभेला तुफान गर्दी। महाराष्ट्रातील पाणी प्रश्नावर तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांचं भाषण। महाराष्ट्रामध्ये मुबलक नद्या आहेत पण तरीही जनता पाण्यावाचून जगतीये, केसीआर यांची टीका। खारघर महाराष्ट्र भूषण सोहळा दुर्घटना प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसह अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्यावरही गुन्हेगारी कारवाई करण्याची याचिकेमध्ये मागणी। ठाकरे गटाच्या नेत्यांनी घेतली राज्यपाल रमेश बैस यांची भेट। खारघरमधील महाराष्ट्र भूषण कार्यक्रमाची उच्चस्तरीय चौकशी करून सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, ठाकरे गटाची राज्यपालांकडे मागणी। खारघरमध्ये झालेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार समारंभामध्ये मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबियांना 1 कोटी रुपये द्या, काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांची पत्रकार परिषदेतून मागणी। विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी घेतली नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारांबे यांची भेट। खारघर दुर्घटनेसंदर्भात केली पोलीस आयुक्तांसोबत चर्चा। खारघर दुर्घटनेवरून काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरातांची सरकारवर टीका। खारघर घटनेला सरकार जबाबदार, त्यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला पाहिजे, थोरातांची मागणी। शिक्षकांच्या बदल्या न करण्यासंदर्भात विचार सुरू, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचं मोठं वक्तव्य। मुख्यमंत्री मंत्रिमंडळाशी चर्चा करून धोरणात्मक निर्णय घेणार, केसरकरांची माहिती। अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये स्पर्धा नको, पारदर्शकता असावी, बदल्यांमधील घोटाळा थांबवण्यात दुर्दैवानं अद्याप यश नाही, मंत्री रवींद्र चव्हाण यांनी खंत व्यक्त केली। नव्या शैक्षणिक वर्षामध्ये इयत्ता पहिलीमध्ये दाखल होणाऱ्या बालकांसाठी शाळा पूर्वतयारी अभियानाअंतर्गत पहिलं पाऊल हा उपक्रम संपूर्ण राज्यामध्ये राबवला जाणार। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 2 दिवस कर्नाटक दौऱ्यावर, आज आणि उद्या कर्नाटकमध्ये निवडणुकीसाठी प्रचार करणार। उद्योगमंत्री उदय सामंत यांनी अपघातामध्ये जखमी पोलिसांची रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात भेट घेतली, यावेळी मंत्री अब्दुल सत्तारही उपस्थित होते। संजय राऊत यांची दौंड तालुक्यामध्ये वरवंड इथं बुधवारी जाहीर सभा, दौंडमध्ये संजय राऊत काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष। खासदार संजय राऊत 3 मे रोजी बेळगाव दौऱ्यावर, एकीकरण समिती उमेदवारांच्या प्रचारासाठी राऊतांचा बेळगाव दौरा। अमृता फडणवीस आणि अमोल कोल्हे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची मुलाखत घेणार, लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्कार सोहळ्यामध्ये ही मुलाखत होणार आहे। कोकणामधील वैभववाडीचे आमदार नितेश राणेंचा उद्धव ठाकरेंना धक्का। ठाकरे गटाचे 3 नगरसेवक भाजपत, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आणि आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीमध्ये केला पक्षप्रवेश। कोल्हापूरच्या छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखाना निवडणुकीमध्ये कोण बाजी मारणार याचा फैसला लवकरच, आज मतमोजणी होणार। कोल्हापूरमधील बाळूमामा देवस्थानचे ट्रस्ट बरखास्त, बाळूमामा देवस्थान समितीवर अखेर प्रशासकाची नेमणूक, देवस्थानमधील गैरकारभार आणि ट्रस्टी नेमणुकीवरून मोठा वाद। नामांतरासंदर्भात अंतिम निर्णय होत नाही तोपर्यंत औरंगाबादचं नाव सरकारी दस्तऐवजांवर बदलू नका, हायकोर्टाचे आदेश। टपाल कार्यालय, महसूल, स्थानिक पोलीस, न्यायालय इथं संभाजीनगरचा उल्लेख सुरू झाल्याची याचिकाकर्त्यांकडून तक्रार। बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझेंना तुर्तास कोणताही दिलासा नाही, अनिल देशमुखांशी संबंधित खंडणी वसुली प्रकरणात ईडीच्या गुन्ह्यामध्ये वाझे अजूनही आरोपीच, वाझेंच्या अर्जावरती 23 मे रोजी होणार पुढची सुनावणी। रितेश आणि जिनिलिया देशमुख प्रकरणी सहकार विभागाचा अहवाल, दोघांनाही सहकार विभागाची क्लीन चीट। ठाकरे गटाच्या शिवसेना जिल्हा सचिवाच्या कार्यालयात मनसेकडून तोडफोड, मनसेचे नेते अविनाश जाधव यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी मनसे आक्रमक, मनसे पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल। वांद्रे येथील पाली हिल भागामध्ये पाण्याची पाईपलाईन फुटल्यानं पाणीपुरवठा विस्कळीत, दुरुस्तीचं काम पूर्ण होईपर्यंत पाणीपुरवठा बंद, खासगी कंत्राटदाराकडून दुरुस्तीचं काम सुरू असताना पाईपलाईन फुटल्याची माहिती। किसान सभेच्या वतीनं अकोले ते लोणी राज्यस्तरीय पायी मोर्चाचं आयोजन, बुधवारपासून 3 दिवसीय मोर्चा, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या लोणी इथल्या कार्यालयावर मोर्चा धडकेल। शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेचा शुभारंभ, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते शुभारंभ।
हवेतील प्रदूषण नियंत्रणासाठी मुंबई महानगरपालिकेच्या विभागीय स्तरावरती टास्क फोर्स नेमणुकीला सुरुवात झालेली आहे. धूळ नियंत्रणाच्या उपाययोजनांच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार. मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानच्या वतीनं आशा भोसले यांना लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार. मुंबईमध्ये आयोजित एका कार्यक्रमात झाला पुरस्कार प्रदान सोहळा. देशभरातल्या जलस्रोतांची पहिली मोजणी पूर्ण, यासाठी 24,24,000 जलस्रोतांचा जलशक्ती मंत्रालयाकडून अभ्यास. ठाण्यातील माजिवडा इथे आशर कन्स्ट्रक्शन साइटवरती सिलेंडर स्फोटामुळे आग, एक जखमी. खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू, लागलेली आग नियंत्रणात. अंधेरी कुर्ला रोडवरील हॉटेल वीरा रेसिडेन्सीच्या मालकावर गोळीबार. हल्लेखोरांनी जखमी हॉटेल मालकाचं अपहरण केल्याची बाब समोर. पोलिसांकडून पुढचा तपास सुरू. राज्यामध्ये पुढचे 4 दिवस पुन्हा अवकाळी पावसाची शक्यता, भारतीय हवामान विभागाची माहिती. तर विदर्भामध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार गारपिटीचीही शक्यता. वाशिममध्ये जैन समाजातील दिगंबरपंथीय रस्त्यावर शिरपूर इथे मूर्तीचं लेपन करताना मूर्तीचं मूळ रूप बदलण्यात येत असल्याचा दिगंबरपंथीयांचा आरोप. हिंगणघाट उपजिल्हा रुग्णालयामध्ये गेल्या 2 वर्षांपासून सोनोग्राफी मशीन धूळखात. मशीन चालवण्यासाठी कुशल मनुष्यबळ नसल्याची बाब समोर. चिपळूणमध्ये सलाड डेकोरेशन स्पर्धेचं आयोजन. स्पर्धेमध्ये महिलांनी बनवल्या विविध प्रकारच्या कलाकृती. सलाड कलाकृतींनी चिपळूणकरांचं लक्ष वेधलं. जालन्यामध्ये भाईश्री फाउंडेशनच्या वतीनं भव्य सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन. 56 जोडप्यांचं लावलं लग्न. सगळ्या नवदाम्पत्यांना भाईश्री फाउंडेशनकडून संसारोपयोगी साहित्याचा आहे. पुण्यातील सिंहगड रोड परिसरामध्ये वडगावपासून राजाराम पुलापर्यंत उड्डाण पुलाचं काम सुरू, मात्र इथे पेशवेकालीन जलवाहिनी असल्याचा दावा. खोदकाम करताना सापडलेली ही जलवाहिनी पेशवेकालीन आहे की नाही याचा तपास सुरू. बुलढाण्यामध्ये कर्कश आवाज करणाऱ्या 16 बुलेट्स पोलिसांनी ताब्यात घेतल्या. शहर पोलिसांची धडक कारवाई, मोठा दंड देखील वसूल केला जाणार असल्याची पोलिसांची माहिती. सांगलीच्या खानापूर शिवारामध्ये भीषण आग. आगीमध्ये 100 एकर क्षेत्रातील बागायत पिकं जळून खाक. फळझाडं, कूपनलिका, प्लास्टिक पाईप, ठिबक सिंचन सगळ्याचंच नुकसान. पिंपरी चिंचवड शहरातील 52 होर्डिंग जमीनदोस्त. रावेतमधील अनधिकृत होर्डिंग कोसळून 5 जणांचा बळी गेला होता, त्यानंतर पालिकेची कारवाई. सोलापुरातील प्रसिद्ध अश्विनी रुग्णालयामध्ये नव्यानं बीएससी नर्सिंग कोर्स. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते कोर्सचं उद्घाटन. विद्यार्थ्यांचं आधार कार्ड लिंक करणाऱ्या शिक्षकांचंच आधार कार्ड यू डाय सॉफ्टवेअरमध्ये अपडेट नाही. यामध्ये विदर्भातील तब्बल 1,889 शिक्षकांचा आणि चंद्रपूर जिल्ह्यातील 247 शिक्षकांचा समावेश. पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरती भरधाव ट्रॅव्हल्स बस पलटी. 12 प्रवासी गंभीर जखमी. जखमींवरती खासगी रुग्णालयात उपचार सुरू. भंडाऱ्यामध्ये कंटेनर आणि 2 ट्रकचा विचित्र अपघात. विरुद्ध दिशेनं आलेल्या ट्रकनं चुकीच्या पद्धतीनं ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केल्यानं अपघात. अपघातामध्ये चालक आणि वाहकानं किरकोळ दुखापत. गोंदियाच्या तिरोडा तालुक्यामध्ये मुलीच्या लग्नाच्या पत्रिका वाटायला गेलेल्या व्यक्तीचा अपघाती मृत्यू. त्याची पत्नी गंभीर जखमी. मागून येणाऱ्या भरधाव चारचाकीनं धडक दिल्यानं अपघात झाल्याची माहिती. नाशिकमध्ये मोबाईलच्या क्षुल्लक कारणावरून तरुणाला मानहाण. उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू. या प्रकरणी 3 संशयितांविरोधात अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. बीडच्या पिंपरणी इथं तलवात बुडून 10 वर्षाच्या मुलाचा मृत्यू. हा मुलगा पोहण्यासाठी गेला असता घडली घटना. बीडच्या आष्टीमध्ये 3,000 रुपयांची लाच मागणाऱ्या 2 लिपिकांना अटक. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई. प्रवास भत्त्याचा धनादेश मंजूर करण्यासाठी लाच मागितल्याची माहिती. गोव्याच्या केरी बीचवरती सेल्फी घेण्याच्या नादात 4 जण बुडाले. 2 अल्पवयीन मुलांचा समावेश. खडकावर चढून हे दोघं सेल्फी घेत होते. तेलंगणामध्ये प्रोटोकॉलचं पालन होत नाही. मुख्यमंत्री KCR यांनी 2 वर्ष भेटही घेतली नसल्याचा राज्यपाल तिमिलीसाई सुंदरराजन यांचा आरोप. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज केरळ दौऱ्यावर. केरळच्या पहिल्या वंदे भारत ट्रेनला दाखवणार हिरवा झेंडा. तेलंगणामध्ये भाजप सत्तेत आल्यास मुस्लिम आरक्षण रद्द करू. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची प्रचारसभेत घोषणा. पटना उच्च न्यायालयाचा राहुल गांधींना दिलासा. मोदी नावावरून सुरू असलेल्या खटल्यामध्ये स्वतः हजर राहण्याचे खालच्या कोर्टाचे आदेश. 15 मेपर्यंत स्थगित. उत्तर प्रदेशमध्ये नो कर्फ्यू नो दंगा. यूपी में सब चंगा. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचं विधान. पाकिस्तानी वंशाचे लेखक पत्रकार तारिक फतेह यांचं निधन. इस्लाम धर्माशी निगडीत असलेल्या मुद्द्यांवरती ते आक्रमकपणे भूमिका मांडायचे. जेमिनी सर्कसचे संस्थापक जेमिनी शंकरन यांचं 99 वर्षी निधन. केरळमधल्या कुन्नूर इथं घेतला अखेरचा श्वास.
भारतीय कृषी संशोधन परिषद राष्ट्रीय दुग्ध संशोधन संस्थेच्या 19व्या दीक्षांत समारंभाला राष्ट्रपतींची उपस्थिती। गुगल पिक्सल 8 प्रोचं स्पेसिफिकेशन्स ऑनलाईन लीक। 50 मेगापिक्सलच्या सॅमसंग आयएसओ सेल GN2 कॅमेरा सेन्सर असण्याची शक्यता। व्हॉट्सअप चॅनल या त्याच्या नवीन फीचरवरती काम करत असल्याची माहिती, यामुळे वापरकर्त्यांना इतरांपर्यंत त्वरित माहिती प्रसारित करता येईल। आयुष्मान खुरानाचा ड्रीम गर्ल 2 25 ऑगस्टला होणार रिलीज। पोनियन सेल्वन 2 हा सिनेमा 28 एप्रिल 2023 रोजी सिनेमागृहामध्ये प्रदर्शित होणार। फ्लाय दुबई विमानानं उड्डाण करताच इंजिनला आग लागल्याची घटना घडली होती, परंतु ते विमान सुरक्षितपणे दुबईत उतरलं असून त्यातले प्रवासी सुखरूप आहेत। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।